नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय विधिमंडळात घेण्यात आलेला आहे नक्की काय निर्णय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालन महाराष्ट्र शासन इथे पहा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत म्हणजेच एन पी एस बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारले असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी लक्षात ठेवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय आ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केलेला आहे या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकी निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल तसेच कुटुंबाचं जर so पाहिलं तर निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच कर्मचाऱ्यांनी संघटनांना दिलेला शब्द पाळायचे असे नमूद केले राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीला सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री निवेदनात म्हटले आहेत की दिलेल्या आश्वानानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीवरील वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्वे निश्चित केलेली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेही सहमती दर्शवली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारे गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारशेतील तत्त्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियम वयामनानुसार निवृत्ती होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबत राज्य शासनातर्फे यथोचित कारवाई करण्यात येईल दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणेच राज्यातही ऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या निवृत्तीवेतनधारकाला वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच दोन हजार पाचमध्ये भरतीची जाहिरात निघाल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कालांतराने सेवेत दाखल झालेल्या जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्याचीही माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसेच नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीबाबत जे सांगण्यात आले ते पहा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकार कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी इतका रुपये आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे तर अशा प्रकारचा शासनाने कर्मचाऱ्यांशी सुधारित रेष्ट राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी घेतलेला निर्णय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद